फटका केलेला आहे, चांगला फटका होता, परंतु स्वतःच्याच आउटफील्ड वरती एक धाव काढण्यास यश आलं नाही. ते निर्धाव जातो चेंडू. पुढचा चेंडू पक्क्यांचा, लेग स्टंपच्या खूपच पंचांचा, बघूया पंचांचा निर्णय काय होतो. बॅटिंग लागल्याने पुन्हा एकदा दुसरा चेंडू सलग निर्धाव टाकतो तो प्रकाश. प्रकाश यांच्या बोटांमध्ये फिरकी, त्या कारणे हा धाव चेंडू निर्धाव होतो या ठिकाणी. दरम्यान पुढचा चेंडू, पुढील चेंडू ऑफच्या दिशेला कट केला आहे प्रणव. जोपर्यंत उचलून फेकतो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. एक या धावसंख्येने सुरुवात होते ती तेजस्वी लिओन संघाची. दरम्यान स्ट्राईक वरती आता विघ्नेश साकल तोडे पॅडला स्वीप मारला, निश्चितच चौका भेट आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते विजय यांचं. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण विजय यांचं. वागता आला नाही परंतु पाय टाकला, तुम्हारे लिए मेरे पेरी काफी है. चौका अडवला पण दोन धाव काय रोखू शकले नाही. दोन या धावसंख्येने होते वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचले. चार चेंडू संपलेले आहेत, दोन तीन. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारला तो पांडे उचलून फेकतो तोपर्यंत एक धाव इकडे कंप्लीट होते. एकेरी दुहेरी धावसंख्येला ढकलत ढकलत बघूया तेजस इलेव्हन संघ. अजूनपर्यंत सूर गवसलेला एक चौकार आला नाही. या षटकामध्ये पाच चेंडू संपले आहेत. पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच कट केलेला आहे एक धावेसाठी आणि षटक या ठिकाणी संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली पाच. चांगला षटक, खूपच चांगला षटक. नफीतुल्ली गेंदबाजी आपल्याला पाहायला भेटते. आपल्याला प्रकाश यांच्याकडून काल सुद्धा एक षटक टाकलं होतं, त्यांनी अवघ्या तीन धाव दिले होते त्या षटकामध्ये. आणि आत्ताच पण हे षटक खूपच चिकट चिकट म्हणजे चिकट असं हे षटक, कंजूस षटक. पाच धाव अवघ्या ह्या षटकामध्ये भेटलेले आहेत. तर पुढील षटकासाठी कोण येते ते अविनाश. ऑफला चांगलाच कट केलेला आहे, चांगला थ्रो पांडे. निश्चितच जर थ्रो नसता केला तर मला वाटेल रेषेच्या बाहेर ते पडले असते आणि निश्चितच चौका भेटला असता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण टाइमवर त्यांनी थ्रो केला आणि त्या कारणे फक्त एक धाव भेटू शकली आहे ती तेजस इलेव्हन संघाला. दरम्यान पुढचा चेंडू चांगला असा मारला, ड्राईव्हचा हा फटका आणि गचा क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. फिल्टरला काही चेंडू पडला नाही. चौकार, पहिला चौकार येतो तो यांच्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडू म्हणजे आठव्या चेंडू आणि सलग दुसरा चौकार विघ्नेश यांच्या बॅटीतून. टीजे मात्र सूर गवसलेला आहे तो विघ्नेश साकल तोड्याने. सलग दोन चौकार ठोकले जातात. आता पॅडल स्वीप मारलेला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वरती. चार चेंडू ह्या षटकात संपले, त्यामध्ये दोन चौकार ठोकले तिथे विघ्नेश साकल तोडे यांनी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्गाचा गॅप मध्ये चेंडू. प्रणव यांना काय अडवता आलेलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे चौकार गेलेला हा चेंडू. पहिली संत गतीने सुरुवात झाली पण दुसऱ्या षटकामध्ये आपले आणि आता षटकार मारून बाद होतोय तो राहुल पोळेकर. राहुल कट करण्याचा प्रथम एक चौकार तर त्यांनी लगावला होता. दुसरा चौकारच्या नादामध्ये षटकार मारून बाद झाले ते राहुल पोळेकर. राहुल पोळेकर जागा भरगट देतो
गण्या षटक संपते त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 वरती 1990 दोन षटकाच्या समाप्तीनंतर आणि एक गडी गमावलेला आहे तो राहुल पोळेकर सारखा. मात्र पॅनल स्वीपचा फटका फिल्डर उचलून फेकतो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. एक धावनेशी धावसंख्या वाढणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले होते 20 वरती. आता मात्र स्ट्रायकर एंडला आलेला आहे तो गण्या. कालचा जो त्यांचा पहिला सामना झाला त्यामधला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता तो गण्या. चांगलाच लेग साईडला फ्लिक करून एक धाव चांगलाच मान दिला त्या चेंडूवरती. चांगला चेंडू असल्या कारणे चांगल्या चेंडूला मान आणि जो खराब चेंडू भेटेल त्या चेंडूवरती निश्चितच आघात करण्यात येतो. आणि तेच आता मात्र चांगला स्क्वेअर कार्ड चांगली फेकी होती आणि निश्चितच मला वाटते व्यवस्थित लावला असता तर फेकी खूपच चांगली होती. डायरेक्ट स्टंपवरती होता परंतु व्यवस्थित लावता आलं नाही विजय यांना. त्या कारणे सुखरूप पोहोचलेला आहे ते विघ्नेश साखलतोडे आणि एक धाव सुद्धा कंप्लीट झाली त्या ठिकाणी. या एक धावाने धावसंख्येत भर धावसंख्या 22 वरती. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर असल्या कारणे वाईडचा इशारा देताना पंच हर्षल वाईडनिशी धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 वरती 2323. आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या निर्धाव चेंडू जातोय. तीन चेंडू संपले तिसऱ्या षटकातले. चार चेंडू संपलेले आहेत. तर मात्र शेटला मारेला फटका चांगली फेकी होते चांगला क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. बघूया काय होते याच्या चेंडूवरती आणि गडी बाद. विघ्नेश साखलतोडे आधीच हो नाही करण्यामध्ये राहिले आणि पोचता मंजिलपर्यंत पोहोचू नाही शकलेत आणि रनआउटच्या रूपामध्ये गडी गारद झाला. दुसरा गडी गारद झाला तो तेजस इलेव्हन संघाचा. त्याची जागा भवन सांभाळते ते खूपच जुना असा खेळाडू अनुभवी असा खेळाडू अविनाश घोषालकर उर्फ हावड्या. मात्र लेग स्पिन चांगली गोलंदाजी. 23 धाव संख्या झाली अजूनपर्यंत. तीन षटक संपलेली आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23 आपल्या ह्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी चांगलं पुनरावृत्ती केलेली आहे ती. टीम मीटिंग कमी करा जरा कोण षटक टाकते ते षटकासाठी याचा पंचांनी जरा सामन्याला थोडी चालू करायचं आहे. टीम मीटिंग जरा कमी करा. धावसंख्या 23 चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती विजय आणि आपल्या संघासाठी जे पुनरागमन केलेलं आहे ते खूपच कौतुकास्पद कारण अविनाश यांच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा फटकावण्यात आल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये जो रोख लावला तो धावसंख्येमध्ये तो विजय यांनी. त्यामध्ये दोन गडी टिपले गेले. दरम्यान शेवटचा षटक घेऊन आले ते संदीप किणे उर्फ सँडी. धावसंख्या 23 वरती 18 चेंडू 23 धावा फलकावरती फक्त लागलेले आहेत. दरम्यान शेवटचं षटक घेऊन आले ते सँडी. सँडी यांचा पहिला चेंडू गणेश यांच्या करता चांगलाच लेगच्या दिशेने मारला फ्लिक. हा गॅप मध्ये जातोय चेंडू चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगला फ्लिक केला होता तो
यानंतर सहाव्या फेरीतल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. सहाव्या राऊंडकडे आपण वळणार आहोत. प्लेयर्स आणि दुर्गेश इलेव्हनच्या संघाने एक टॉस बॉक्स मध्ये यायचं यानंतर मिड इनिंग मध्ये. पहिला चेंडूर चांगलाच फ्लिक केला होता, तो गॅप मध्ये गेला चेंडू, चौकार धाडला तो घणे आणि आता मात्र पॅडल स्वीप मारायला मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर असल्या कारणे स्विंगच झाला नाही, त्या कारणे वाईड चेंडू गेला तो. आणि अवांतरने धावसंख्या वाढवणार, धावसंख्या 28 वरती, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत गणे यांच्या करता. आणि ऑफला कट करण्याच्या नाद्यामध्ये चांगलाच कट आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो आपल्याला पांडे यांच्याकडून. फक्त एक धाव भेटू शकली आहे चेंडूवरती, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. गिरीश यांच्याकरता पुढचा चेंडू, 4 चेंडू अजूनही ह्या षटकातले शिल्लक, धावसंख्या 29. सँडीने मारला चेंडू, चांगलाच ड्राईव्ह केला, खराब क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी नदीम यांचा. अंकित यांच्या हातून हा चौका सोडला, चांगला जमिनीलगत आलेला हा चेंडू व्यवस्थित अडत आला नाही, तितका फटका चांगला होता तो गिरीश यांच्या बॅटीतून निघालेला, चौकार मिळाला तो तेजस इलेव्हन संघासाठी. धावसंख्या जाऊन 4 ने वाढली 33 वरती. आता मात्र उंचावर मारला फटका होत जातोय, षटकार निशी, धावसंख्येत वाढ होणार नाही, गडी बाद होणार या ठिकाणी. डीजे धाव संख्या 33 वरती 33. पुढे झाले फलंदाज जिगर. जिगर यांचे कालच आपण क्षेत्ररक्षण बघित होतो, फलंदाज तर मी बघू शकलो नाही, तर बघूया आज बघूया हा शेवटचे जे उरलेले 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूवरती कितपत्ते मजल मारतात ते बघूया त्या ठिकाणी. तर मग 4 चेंडू संपलेले आहेत, धावसंख्या 33 वरती. ह्या आदल्या चेंडूवरती षटकार मारून बाद झाले होते ते गिरीश, चौकार मारण्याच्या नादामध्ये, षटकारमध्ये एक चौकार मारून दुसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये गिरीश बाद झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत, बघूया चेंडू पडतोय सँडी यांच्या हातून, लेगला फ्लिक केलेला जिगर यांनी, एक धाव धावून काढलेला आणि स्ट्राईक शेवटचा चेंडू म्हणजे फिनिशर हा चेंडू पाहायला मिळणार आपल्याला ते घणे यांच्या बॅटीतून. बघूया किती धावा निघतात ह्या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या 34, शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू, चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते ते नदीम यांचं. आणि एकच धाव अगदी भेटलेली आहे चेंडूवरती, 35 धावा झालेल्या, 36 धावांचं लक्ष ते इकरासीचे संघासमोर. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला सँडी सँडीकडून सुद्धा आणि विजयकडून सुद्धा. तर बघूया यापुढील होणारा सामना जो आहे तो प्लेयर्स वर्सेस दुर्गेश इलेव्हन. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये प्लेयर्स संघाचे संघनायक आणि दुर्गेश इलेव्हन संघाचे संघनायक. यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येतोय, ज्या ठिकाणी प्लेयर्स विरुद्ध दुर्गेश इलेव्हन या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. नाणेफेक करतील सन्माननीय पिंटू सर, यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. यस सन्माननीय पिंटू सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. यावेळेस कॉल करणार आहे दुर्गेश इलेव्हनचा संघनायक प्रशांत. हेड इज कॉल अँड हेड इज प्रशांत, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा प्लेयर्सला, कारण प्लेयर्सला देखील विजय आवश्यक आहे. चांगला सामना आहे, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट तुम्हाला. वैभव नवार काय म्हणाल, थोडस दडपणाचा सामना आहे कारण तुम्हाला विजय फार आवश्यक आहे या सामन्यामध्ये, तुम्हाला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. नाही, आम्ही जिंकणारच आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही रणनीती आमची आखलेली आहे आणि तुम्ही पाहालच आमची रणनीती. सर ऑल द बेस्ट तुम्हाला देखील आणि मान्यवरांचे आभार. पिंटू सर थँक्यू, आपल्यास विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा.
तर ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान उभं केलंय ते तेजस इलेव्हन संघाने. चला घाई करा राहुल पुळेकर. 15 मिनिटात आपल्याकडे 15 मिनिटात आपल्या इनिंग संपवायची. गोलंदाजी माकवरती पहिला गोलंदाज आपण पाहणार आहोत अजय कानाडे याला. स्ट्रायकरांकडे फलंदाजी करण्यासाठी प्रणय म्हात्रे. नॉन स्ट्रायकरांकडे सँडी संदीप केणी ना संदीप केणी. चला घाई करा पंच. यानंतर आपण 6व्या राऊंड कडे वळतोय. ज्या ठिकाणी लीग स्टेज मध्ये 6वा राऊंड सुरू होईल प्लेयर्स विरुद्ध दुर्गेश इलेव्हन असा एक तुल्यबळ सामना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी दुर्गेश इलेव्हनने नाणेफेक करत जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच प्लेयर संघाला. तर यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे आपण पाहताय VPL 2020 पर्व तिसरे. ज्या तिसऱ्या पर्वातला आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि आजच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना तेजस इलेव्हन संघाने 35 धावा बनवल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं एक आव्हान उभं केलंय ते म्हणजेच एकरा सीसी या संघासमोर. गोलंदाजी माकवती गोलंदाज अजय कानडे तर स्ट्राइक रन केली फलंदाज प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम नवापूर. प्रणय आणि संदीप केणी अशी ही जोडी आघाडीचे फलंदाज. पहिला चेंडू अजयचा यावेळेस मात्र पहा चेंडूला सन्मान दिले हलक्या हाताने चेंडूला कट केले तद्वर मात्र घेतली गेली एक धाव. एका धावेने श्री गणेशा होतोय धापलकावरती इकरा सीसीचा आणि अर्थातच प्रणय म्हात्रेचा देखील. यावेळेस आपण पाहताय स्ट्रायकरांकडे नारंगी गावातून बिलॉंग करणारे एक चांगले क्रिकेटपटू म्हणून ज्यांच्याकडे मागच्या 2 वर्षांमध्ये ज्यांनी नावलौकिक प्राप्त केले असे संदीप केणी अर्थातच सँडी स्ट्रायकरांकडे. यावेळेस पहा क्षेत्ररक्षण न्याहाळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. आज सातत्याने पॅनल्टीवर भर दिलाय. पहा चेंडूला कट करायचा होता पंच इशारा देतील नाही कोणत्याही प्रकारचा नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चला प्रत्येक बॉल मागे टीम मीटिंग करू नका. अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती चाचपणी करतोय सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अजय कानडे तेजस इलेव्हनसाठी आपण पाहतोय पहिले षटक हाताळतोय. महत्वाचं षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्ची करावे लागतील. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय फंबल झालंय. एकच धाव मात्र मिळेल. स्वतःचं खातं उघडलंय फलंदाज संदीप किणीने. धावपलकावरती धावा जमवल्या जात आहेत 2. आता मात्र पुन्हा एकदा प्रणय म्हात्रे स्ट्रायकरांकडे. पहा काय अप्रतिम सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटवर गेलेत कट केलाय गाण्याच्या हातामध्ये चेंडू येईल तोपर्यंत मात्र एक धाव. धावपलक एकने पुढे सरकले धावपलक 3. चला प्रत्येक चेंडू मागे मी आपला सांगेल की टीम मीटिंग कॉल करू नका किंवा हितगुज साधू नका चर्चा करू नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्या वेळेच्या आतमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. पुन्हा एकदा अजय टू संदीप. यावेळेस बघा बॅकफुटवर गेले चेंडूला टाकला इन टू द गॅप येतोय पहिला VPL चौकार. चला पंचांशी वाद घालू नका. पंचांनी इशारा दिलाय नो चेंडू आहे. चला येस इट इज नो. येस नो आहे. चला नो आणि अतिरिक्त बॅटमधून येणारे 4 अशा 5 धावा मिळतील त्या म्हणजे इकरा सीसीला. नाही नाही रिव्ह्यू नाही आहे फक्त रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. चला
यावेळेस पुन्हा एकदा सँडी. आता मात्र हलके हात नाही, वा जबरदस्त. याला म्हणतात कॅल्क्युलेशन, सूज बूज बरी, जो बल्लेबाजी कहते ना वही बल्लेबाजी. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये, नऊ धावा धावपलकावर लावल्यात. एक चौकार आला, त्यानंतर चेंडूला सन्मान दिला. दोन बॉटल पाणी पितो. हो कॅमेरामनला पाणी द्या. धावपलक नऊ या आकड्यावरती, अजय थोडासा महागडा ठरतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर इनकडे, प्रणय मात्र आपण पाहतोय. आता मात्र बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईड घोषित करतील. अतिरिक्त एक धाव, धावपलक एक ने पुढे सरकते. धावपलक दहा धावांवरती. चला धावपलक एक ने पुढे सरकते. धावपलक पोहोचलं जाते दहा या आकड्यावरती. खूप वेळ दवडला या षटकामागे. आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ तेजस इलेव्हन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, अजय खूप लांबलेलं षटक हाताळतोय. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती, बॅकफुट वर गेले, चेंडूला हलक्या हाताने दिशा दिली. चेंडू कट केलाय, गणे येईल क्षेत्ररक्षण करेल, तोपर्यंत मिळेल एक धाव. धावपलक पोहोचले अकरा धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर धावपलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच अकरा. आता येणारे चेंडू शिल्लक असतील अठरा, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच पंचवीस. अठरा चेंडू, पंचवीस धावा. चला पंच खूप वेळ घेत आहेत क्षेत्ररक्षण करणारे संघ. नक्की तुम्ही वेळ लावा आणि थोडीशी तंबी द्या कर्णधाराला. अठरा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनकडे, प्रणय मात्रला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश साखळतोडे. एसटी सोडून जाणारा हा बाहेर चेंडू, पंच वळतील उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, अर्थातच स्वैर चेंडू असल्याचं कळवतील. धावपलक एकने पुढे सरकेल, धावपलक पोहोचले जाते. यावेळेस मात्र बारा या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चेंडू जाईल इन टू द गॅप, सीमारेषा पार, चौकार. बंदुकीतून गोळी निघावी अशा प्रकारचा हा फटका होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क आल्यानंतर अशा वेगाने सीमा पार चेंडू झाला की अविनाशला त्या ठिकाणी कोणती संधी मिळाली नाही. धावपलक चार ने वेगासरशी पुढे सरकले. धावपलक सोळा धावसंख्येवरती पोहोचले. यावेळेस पुन्हा एकदा स्विघ्नेश साखळतोडे. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र जिगरने काय जिगर दाखवली, अप्रतिम कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. धावपलक एकने पुढे सरकले. धावपलक सतरा धावसंख्येवरती. आता मात्र सँडी आलाय स्ट्रायकरकडे. पहा चेंडूला दिशा दिली आहे, फक्त फुलटॉस चेंडू सरळ जातोय. स्क्वेअर लेग वरती आपण पाहतोय. अजय कानडे चेंडू अडवेल, तदवर मात्र एक धाव मिळेल. धावपलक एकने पुढे सरकले अठरा धावसंख्येवरती. खूप मोठ्या संख्येने ओहराम क्रिकेटचे चाहते देखील या क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी उपस्थित राहिले. अशा सर्व आमच्या विशेषतः क्रिकेटमधल्या सर्व मित्रांचं स्वागत करतो. यावेळेस मात्र खालिदबाईने चेंडू अडवलाय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पंच यस आउट, इट इज आउट. Oh,
थँक यू विडीज. पहिल्या विकेटचं पतन झालंय. यावेळेस मात्र चांगला खेळ करून प्रणय म्हात्रे मैदानाच्या आसऱ्याला परतलाय. यावेळेस कम बॅक केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या तेजस इलेव्हन संघाने. 19 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक नवोदित खेळाडू विवेक पांडे नालासोपारातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. चेंडू झाली आता चार, अजूनही दोन चेंडूचा खेळ येणं बाकी. विवेक पांडे आलाय स्ट्रायकर एंडकडे. चला सँडी वेळ खूप कमी घ्या. अद्यापही 16 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू, 16 धावा, 16 धावा, 13 चेंडू. मित्रांनो थोडा मागे येणार आहे. ए व्हाईट शर्ट दादा याला याला. 14 बॉल इथे बसा ना खाली, काहीच प्रॉब्लेम नाही. खाली बसला तरी इथे चार बॉल 14 बॉल बाकी. सॉरी 14 बॉल 16 धावा. बॅकफुट वर गेले. काय फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॅकफुट वर जाऊन अतिशय सुरेख मनगटी फटका पाहायला मिळाला विवेक पांडेचा. एक धाव मात्र मिळेल. धावपलक एकने पुढे सरकेल. धावपलक पोहोचले जाते दुहेरी दशकामध्ये. 20 धावा धावपलकावर अंकित झालेले. एक फलंदाज बाद झालाय. फलंदाजी करत असताना इकरा सीसी संघाचा आपण पाहतोय. तेजस इलेव्हन विरुद्ध इकरा सीसी. यावेळेस पहा बॅकफुट वर जाऊन कट केलाय. चेंडू मात्र अडवलाय जिगरने. चेंडूला शोधेल तदवर मात्र एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरकेल. धावपलक पोहोचलंय 21 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. एवढ्या वेळात आपण सामना पार पाडायला पाहिजे होता पंच. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यावेळेस पहा डीप वरती आपण लॉंग लेगला खेळाडू पाहू शकता. यावेळेस खेळायचा होता चेंडू. धावपाची संधी असेल. बेल्स पडलेली नाहीये. नॉट आउट असेल. बाल बचावलं या ठिकाणी विवेक पांडे. धावपलक एकीने पुढे सरकेल. धावपलक 22 आकड्यावरती. आता मात्र 11 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आलाय विवेक पांडे. गोलंदाजी मार्क वरती. वसे तालुक्यातील एक नावाजलेला ऑलराऊंडर गणेश गण्या. यावेळेस मात्र विघ्नेशची ही फेकी पंच वळतील. नॉट आउट. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळाले असे MAT मोटर्सचे सन्माननीय प्रोप्रायटर मालक व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष शब्द सुंदांनी स्वागत आहे. आप आहे बहार आहे. यावेळेस मात्र गण्याचा चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा होता. धावबादची संधी असेल परंतु चपळाईने धाव पूर्ण केली. धावपलक एकीने पुढे सरकले. धावपलक पोहोचलं जातंय 24 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत गण्याने केली आहे. यावेळेस रोनीत गोवळकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गण्या नावाने जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी मिळाली तोच खेळाडू रोनीत. यावेळेस मात्र काय जबरदस्त स्कूपचा फटका. अंडर आर्म क्रिकेटमध्ये सुद्धा स्कूप खेळता येऊ शकतो. हे टेनिस क्रिकेटमधले खेळाडू देखील बाहेरून उभे राहून अचंबित होऊन पाहतायत. काय जबरदस्त फटका खेळला होता विवेक पांडेने. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अविनाश घोसाळकर यांनी केलं. एक धाव मात्र मिळाले. धावपलक 25 वरती. 11 धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. अकरा धावांवरती अजूनही आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र सरळ बॅटने काय होईल. क्षेत्ररक्षण चांगलंय. क्षेत्ररक्षण चांगलंय परंतु 2 धावा मिळतील. 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावपलक पोहोचले 27 धावांवरती. अद्यापही आपल्याला 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस स्टँडीने चांगला फटका खेळला होता.
पुन्हा एकदा रोनीचा हा चेंडू, आडव्या बॅटने चेंडू झाले इंटू द गॅप, सीमारेषा पार, येतोय व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र या चौकाराने खूप काम सोपं केलंय फलंदाजी करणाऱ्या इकरा सीसी संघाच्या, अर्थातच असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय फय्याज शेख फय्यूभाई यांचा हा संघ आपण पाहतोय. तर तेजसदादा म्हात्रे यांचा तेजस इलेव्हन संघ आपण पाहतोय. एक चांगल्या दोन क्रिकेटमधल्या मित्रांमधलं लागलेलं हे क्रिकेटमधलं द्वंद्व म्हणता येईल आपल्याला. आता मात्र सहा चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची मात्र गरज आहे पाच. सहा चेंडू पाच धावा. गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघनायक राहुल पोळेकर. गोलंदाजी मार्क वरती तर सायकरेंकडे विवेक पांडे. यावेळेस पहा थोडासा एक वेगळा फटका खेळायचा होता. चेंडू येतोय हातामध्ये, फेकी होईल विघ्नेशची, तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरकेल, धावपलक पोचलं जातंय 32 या आकड्यावरती. पाच चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. सँडी संदीप केणी मात्र बहारदार खेळी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये इकरा सीसी साठी. यावेळेस मात्र कट केलाय, चेंडू जाईल इन टू द गॅप, चौकाराने फिनिश केलाय, विजय झाला इकरा सीसी संघ. थँक यू डीजे. चला दुर्गेश चला मैदानाच्या आतमध्ये चला. तर 36 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय सुरेख बहारदार खेळी ज्याने केली, 11 चेंडूमध्ये 19 धावांचा नॉट आउट खेळ ज्याने साकारला मैदानाच्या आतमध्ये, तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम नारंगी संदीप केणी अर्थात सँडी. सँडीला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. एमएटी मोटरचे सन्माननीय प्रोप्रायटर आपण विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सँडीला या ठिकाणी सन्मानित करायचंय. चला दुर्गेश क्षेत्रक्षण लावून घ्या. चला फलंदाज येऊ द्या, प्लेयर्स जागा खाली करा. चला तेजस इलेव्हन. एमएटी मोटरचे सन्माननीय प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय संदीप किणी अर्थात सँडीला. त्याचबरोबर वैभव नवार यांच्या माध्यमातून येणारा मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देखील दिलं जाते. मॅन ऑफ द मॅचचं स्पेशल मोमेंटो आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरवण्यात येते संदीप. विजयाची आवश्यकता होती आणि खूप चांगला खेळ झाला तुझ्याकडून, काय म्हणशील? काय नाही, आता एकट्यालाच खेळायचं होतं, तो पांडा पण आउट झालेला, आता कसं तरी एक 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 चौका मारायचा, तर मग एक चौका कसा तरी मारून जिंकवली मॅच. अभिनंदन संदीप आणि पुढील मॅचेससाठी शुभेच्छा. थँक्यू साहेब आपण बघून वेळ दिल्याबद्दल.